नमस्कार, हाय, हॅलो, कसे आहात सगळे? मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तोंडली ही अशी भाजी आहे जी मोस्टली बऱ्याच लोकांना आवडत नाही, पण जर तोंडली आपल्याला आपल्या डाएटमध्ये इन्क्ल्यूड करायची असेल तर तिला आपल्याला इंटरेस्टिंग बनवावी लागेल. तर आज आपण तोंडलीपासून एक रेसिपी बनवतोय. आज आपण कुरकुरीत तोंडलीचे स्टार्टर्स बनवतोय. मागच्या एका एपिसोडमध्ये मी तुम्हाला काबुली चण्याचे स्टार्टर्स किंवा काबुली चणे कोलीवाडा दाखवला होता. जर ती रेसिपी तुम्ही मिस केली असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तो व्हिडिओ नक्की पहा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला, तोंडलीचे कुरकुरीत स्टार्टर्स करण्यासाठी आपल्याला कोणते कोणते साहित्य लागत आहेत ते बघूया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर तोंडलीचे कुरकुरीत स्टार्टर्स करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, अर्थातच आपल्याला तोंडली लागणार आहे. इथे तोंडली मी घेतलेली आहे, साधारण 1/2 किलो तोंडली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि असे उभे उभे काप दिलेले आहेत. जेवढी बारीक तुम्ही तोंडली चिराल तेवढेच तुमचे स्टार्टर्स व्यवस्थित छान आणि क्रिस्पी होणार आहेत. सो लक्षात ठेवायचे, तोंडली चिरताना बारीक उभे कापमध्ये चिरायची आहे. त्याच्यानंतर चण्याच्या राईचं पीठ घेतलेलं आहे, तांदळाची पिठी घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, लाल तिखट आहे, धणे पावडर आहे, जिरे पावडर आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट घेतलेली आहे, त्याच्यानंतर चाट मसाला घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, पाणी आणि तेल. सर्वप्रथम इथे एक मिक्सिंग बोल घेतलेला आहे आणि ही तोंडली आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. तोंडली आत काढून घेतली की आपल्याला हळद घालायची आहे. लाल तिखट, चवीनुसार तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता, धणे पावडर, जिरे पावडर, आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, कोथिंबीर, चाट मसाला. चाट मसाल्याने एकदम टँगी फ्लेवर येणार आहे तोंडलीला. चवीनुसार मीठ, हे आता व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे आपल्याला. सगळे मसाले तोंडलीला व्यवस्थित कोट झाले पाहिजेत. ते सगळे मसाले मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत, हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. मीठ घातल्यामुळे तोंडली आहे पाणी सुटलेलं आहे, सो असं ओलसर तुम्हाला मिश्रण लागेल हाताला. हे व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाची पिठी घालायची आहे. ह्याच्याने आपले स्टार्टर्स व्यवस्थित कुरकुरीत होणार आहेत. आणि 2 चमचे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. मिक्स करून बघूया. सगळी पीठ व्यवस्थित मिक्स झाली पाहिजेत आणि तोंडलीला छान कोटिंग आलं पाहिजे. अशा प्रकारे हे बॅटर आपलं रेडी आहे. तुम्ही बघू शकता सगळे मसाले व्यवस्थित तोंडलीला कोट झालेले आहेत. आता ही तोंडली आपल्याला डीप फ्राय करून घ्यायची. तर इथे कढई आपली तापलेली आहे, तेलही आपलं तापलेलं आहे. आता आपल्याला ह्या तोंडल्या ज्या आहेत, ज्या आपण मसाले लावून मॅरिनेट केलेल्या आहेत, त्या आपल्याला एक एक करून सोडायच्या. सुटसुटीत सोडायच्या म्हणजे चिकटणार नाही. आणि हलक्या हाताने
आता उघडून घ्या इथं. सो इथे आपली तोंडली व्यवस्थित फ्राय झालेली आहे, आपण बाहेर काढून घेऊया. व्यवस्थित तेल निथळवून घेऊया आणि टिश्यू पेपरवर आपण काढून घ्यायचे. इथे टिश्यू पेपर घेतलेला आहे मी, तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत झालेली आहे आणि व्यवस्थित मसाला देखील छानपैकी कोट झालेला आहे. सो आता आपण बाकीच्या पण तोंडल्या तळून घेऊया. सो अशा प्रकारे सगळ्या तोंडल्या आपण व्यवस्थित फ्राय करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता खूप क्रिस्पी पण झालेले आहेत आणि सगळा मसाला व्यवस्थित कोट झालेला आहे. आता फायनल स्टेपला आपल्याला काय करायचं आहे, थोडं लाल तिखट घ्यायचं आहे आणि थोडं आपल्याला याच्यावर स्प्रिंकल करून घ्यायचं आहे आणि फायनल टच चाट मसाला, थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करायचा आहे आणि व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया जेणेकरून सगळा मसाला या तोंडल्यांना लागणार आहे. सो आता ही फायनल डिश आपली रेडी आहे, आता आपण ही सर्व करून घेऊया. सो अशा प्रकारे कुरकुरी तोंडलीचे स्टार्टर्स रेडी आहेत. तुम्ही बघू शकता खूप इंटरेस्टिंग दिसते आणि जितकी इंटरेस्टिंग आहे तितकीच खायला पण भन्नाट लागणार आहे. वरती मी लिंबू ठेवला आहे गार्निशिंगसाठी, मस्त लिंबू पिळायचा आणि हे स्टार्टर्स सर्व करायचे. सो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघितलं मित्रांनो, साधी सोपी स्टार्टरची रेसिपी कुरकुरी तोंडली स्टार्टर्स रेडी झालेले आहेत. तुम्ही पण तुमच्या घरी नक्की बनवा आणि प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तिथे बेल आयकन येईल, बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे ह्यानंतर मी अशी इंटरेस्टिंग रेसिपी जेव्हा अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. अधिक अपडेट्ससाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण फॉलो करू शकता, त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर चला मंडळी, आता तुमचा निरोप घेतो, पुन्हा भेटूया अशा एका फ्रेश इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, पौष्टिक खा आणि खुश राहा. धन्यवाद.